अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा सोमवारी 8वा दिवस होता। दरम्यान महागाईच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं होतं। आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप सध्या सुरू आहे। याचा प्रभाव सध्या दिसून येतोय। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनाचा 8वा दिवस असून महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी अभिनव पद्धतीनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत प्रशासनाचं लक्ष वेधलं। या संदर्भात सूर्यमणी गायकवाड यांनी अधिक माहिती दिली। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे। आज संपाचा 8वा दिवस आहे। सरकारचे डोळे अजून उघडलेले नाहीत। मी दररोज बोलतोय की ढोंगी सरकार झोपलेलं सोंग घेतलेलं सरकार आहे। ह्यांना जागा करणं म्हणजे या आंदोलनातनंच जागा होणार आहे। आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आमच्या महागाई इतकी महागाईचा उच्चांक एवढा वाढलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 8,000 मानधनामध्ये, मिनी सेविकेला 6,000 मानधनामध्ये आणि मदतनीसला 4,500 मानधनामध्ये एवढ्या महागाईच्या काळात ते कशा जगणार? म्हणून आम्ही आज हे प्रतिकात्मक आंदोलन सगळ्यांनी जे बाजारभाव आज इतके वाढलेले आहेत, डाळीचे भाव 200 रुपये झालेत, तेलाचे भाव 200 झालेत, ज्वारीचे भाव वाढलेत, गव्हाचे वाढलेत, कडधान्य वाढलेत, म्हणून आम्ही सगळ्यांना ते आणायला लावलेलं आहे, त्या सरकारला दाखवायला आणलं आहे। हे बघून तरी सरकारचे डोळे उघडे होतील असा मला वाटतंय। कारण आजच्या महागाईच्या काळामध्ये एवढ्या कमी मानधनात कसं जगायचं? काय या सरकारला याची काळजी वाटत नाही? काय या सरकारला काही वाटत नाही की या जनतेच्या, गरीब कष्टकरी जनतेसाठी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी महागाई भत्ता द्यायला पाहिजे, त्यांना वेतन द्यायला पाहिजे, त्यांना मानधनात भरघोस वाढ केली पाहिजे, किमान वेतन द्यायला पाहिजे, पेन्शन द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे।